Yeah. अगा या श्रीमंत लोक राम राम मंडळी, मी आनंद बेडकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। अशी आमची बाईक राईड चालू होती आहे। तर आशिष आणि पुरुषोत्तम दोघंही आपल्याला भेटलेले आहेत। तर आम्ही आशिषच्या घरापाशी आहे, तर आम्ही इथून निघणार आहे आणि जाता जाता बाकीची स्टोरी तुम्हाला सांगतो। आम्ही 12:30 पुण्यातून निघालो, आत्ता वाजलेत 2:30। तासवडे टोल नाका क्रॉस केला आहे, 154 किलोमीटर झालं आहे। रस्ता पूर्णपणे मोकळा आहे, कुठेही ट्रॅफिक नाही आहे, काहीच नाही। आम्ही बरोबर कोविडचे रिपोर्ट्स घेतलेत, तर ते कुठं विचारले तर त्याची तुम्हाला माहिती देतो। आम्ही आत्ता थांबलोय गगनबावड्याच्या घाटामध्ये। समोर धुकं आहे, भरपूर धुकं आहे। आम्ही लास्ट स्टॉप गगनबावड्यामध्ये घेतला, त्याच्यानंतर आम्हाला कंटिन्युअस पाऊस लागला। आत्ता आम्ही थांबलो झारपमध्ये, आता इथं तरी पाऊस थांबला आहे। कसा होता पाऊस? धुवाधार भाई, जबरदस्त मजा आली। विशेष काय करेल, जर्किन असून आतून भिजलो रे सगळ्या। काय पाहिजे अजून आयुष्यात? एक खूप चांगला रे, जोरदार पाऊस पाहिजे, जोरदार पाऊस पाहिजे। आणि शुभेंदू मोडक सोबत नको। मित्रांनो, आम्ही 12:30 करमाळीमध्ये पोचलो, नंतर इथलं जरा आवरलं, जेवण केलं आणि झोपलो। तर आत्ता 7:00 उठलोय। गुड मॉर्निंग मित्रांनो, कालच्या 2-3 गोष्टी सांगायच्या राहून गेल्या। पहिली म्हणजे त्यातली RT-PCR टेस्ट, तुम्ही गोव्यात येताना RT-PCR टेस्ट करून या। गोव्याच्या चेकपोस्टवर म्हणजे बांदा किंवा अजून कर्नाटक साईडने कुठली असेल तर तिथं आपला रिपोर्ट चेक करतात, रजिस्टर करतात आणि मग आपल्याला आत सोडतात। दुसरी गोष्ट अशी की मी काल येताना पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, गगनबावडा या मार्गे आलो। तर येताना गगनबावडा घाटामध्ये आम्हाला भरपूर पाऊस लागला, प्रचंड पाऊस होता। आम्हाला फोटो व्हिडिओ काढता आले तरी आम्ही थोडं ट्राय केलं, ते तुम्ही मला ब्लॉगमध्ये दिसलंच असेल। तर दुसरा पॉईंट असा की काल आम्ही येताना ज्या मार्गाने आलो तो मार्ग सांगतो तुम्हाला, पुणे, सातारा, कराड,
गगन बावडा, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, पणजी आणि करमाळी इथे खूप तुफान पाऊस चालू आहे. तर तुमच्यासाठी एक मी स्लोमो काढला आहे, तेवढा नक्की बघा. आता दुपार झाली आहे, पाऊस थांबला आहे, मग आम्ही कामासाठी बाहेर पडलो आहे. तर आमच्यातला एक जण होता, तो लेट आला. शुभेंदू मोडक हे आर्मी मॅन, हे श्रीमंत लोक तुम्हाला माहीतच असतील, म्हणजे आशिष शेठ. तर यावेळेस आम्ही जास्त गोवा फिरणार नाही आहे, आमचे एक दोन तीन कामं आहेत ती करणार आहे. पण जाता जाता आधेमध्ये स्पॉट असतील तर ते तुम्हाला नक्की दाखवायचं ट्राय करणार आहे. आनंद पेडकर मध्ये पुरुषोत्तम नसणार आहे तर घरून काम करतोय आमदार. हां, पुरुषोत्तम कुंटेला आम्ही घरी ठेवून आलेलो आहे, तो त्याचं काम करतोय. बरं, आनंद बिडकर आणि आनंद बिडकराचो ए बी व्लॉग समजा परिवाराचो गोव्यामध्ये सुशेगात असा रे. कीप द गोवा क्लीन, स्टे सेफ. आम्ही आमचं मडगावचं काम उरकून आता फोंड्याला चाललोय, एक छोटासा ब्रेक घेतलाय. तर इथं बघा, वर्ल्ड क्लास फोटोग्राफी चालू आहे. इथे चालू आहे वर्ल्ड क्लास फोटोग्राफी. आणि हे बघा, काय घेणं देणं नाही कोणाशी, काय नाही काय नाही, काय करायचं. स्टॉक मार्केट सर, वरती खाती होते. हे श्रीमंत माणसं आहेत मोठी, हे श्रीमंत लोक, आणि हेही त्यांच्याच कॅटेगरीत मोडतात. आशिषच्या गाडीचा एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे चेनचा. हा आपला नवीन मित्र, चेन टाईट करायची आहे. हे माशे फोन लावतायत, अजून एक जण आहे बिझी माणूस, त्याचं काम होईल तर आपल्याला थांबावं लागणार आहे. A few moments later. आशुच्या गाडीचं काम झालंय, चेन टाईट करायची होती फक्त, एवढंच काम होतं. श्रीमंत लोक गिअर अप होताना गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही फोंड्यामध्ये होतो. तर आम्हाला फोंड्यावरून येताना उशीर झाला भरपूर आणि पाऊस होता, आणि आमचे फोन सगळ्यांच्या फोनची बॅटरी पण लो झालेली आहे. आणि जसं इथं आलो इथे लाईट गेलेली होती, त्यामुळे ब्लॉग नाही करता आला. तर आम्ही आत्ता निघतोय वाळपईला, सगळ्यांचं आवरून झालंय, बाईक कोल्ड स्टार्ट करतोय. आत्ता आम्हाला जायचं आहे वाळपईच्या ठिकाणी, मग तिथून आम्ही परत पणजीला येणार आहे. पाऊस पण बऱ्यापैकी थांबला आहे, नाही तर तुफान पाऊस चालू आहे इथं. आम्ही वाळपईमधून निघालो, आता मार्शलमध्ये थांबलो आहे. तर येत्या जाताना आमच्यावर दोन तीन गोष्टी घडल्या, तर त्या तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो. आम्हाला इथून अर्धा तास झाला, फ्रेश झाले सगळे. तर त्याचं तुम्हाला मराठी म्हणाले की दोन तीन गोष्टी सांगायच्या होत्या. तर तासाभराचा रस्ता होता वाळपईला जायचा, पण तिथं जाताना आम्हाला लागले अडीच तास. एक तर मरणाचा पाऊस, त्यामध्ये आम्ही जाताना आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. तो पण असं की आम्ही उतारावरनं चाललेलो, समोर गुरं होती. तो रस्ता खूप छोटा होता, त्यात समोर गुरं आली, सात आठ गुरं होती, आणि ते रस्ता क्रॉस करत होते. आणि त्या उतारावर मी गाडीचं स्पीड कडून हार्डली 10-15 स्पीड असेल, आणि फक्त थांबतच होतो. फक्त जस्ट इकडून मला जागा दिसली म्हणून मी गाडी घातली, आणि तिथे खूप असं माती किंवा चिखल असं काय होतं, खूप रस्ता निसरडा होता, ऑइल सांडलं होतं मे बी, आणि त्यावरून आमची गाडी स्किड झाली. त्यावरून मी आणि आनंद पडलो, बट आम्हाला लागलं कुठे नाही, बट त्यामध्ये वेळ खूप गेला, कारण माझ्या पायाला इथे थोडं लागलं, गुडघ्याला मुक्का मार लागलाय थोडासा, आनंदच्या गुडघ्याला लागलाय, हाताला लागलाय, असं किरकोळ आहे. पण त्यावेळेस आमचा वेळ कसा गेला, कारण थोडं माझं रस्तेच होतं, आणि एक शूज नव्हते घातले, इथं इथं जायचं होतं, पाऊस खूप आहे कंटिन्यू, शूज वगैरे, त्यामुळे आम्ही कोणी शूजही घातलेले नव्हते.
शूज नव्हते, ग्लोव्ह नव्हते, त्यामुळे आनंद थोडं हातालाही लागलं तर इन द सेन्स खर्चटलं थोडस, एवढं दिसून येत नाहीये कारण काय जास्त इश्यू नाहीये. आणि फर्स्ट एड किट पण आम्ही आणला होता बट तो आमच्याकडून घरी राहिला होता. त्यात पण आम्ही दोन तीन आधी गाडीनं थांबवलं, कोणाकडे फर्स्ट एड किट नव्हतं. त्यानंतर एक गाडी आली त्यांच्याकडून, असं म्हणजे फर्स्ट एड किट होता. आम्ही सगळं इकडं ड्रेसिंग वगैरे थोडं जेवढं करता येईल तेवढं करून मग आम्ही तिथून वाट पाहिलं. एक चांगलं झालं की जास्त कोणाला लागलं नाही, आम्हाला कोणाला काही लागलं नाही, गाडीला काही झालं नाही. कारण गाडीला काही झालं असतं तर मग विषयच अवघड होता. आता इथे जर तुम्ही छोटी मोठी राईड करत असाल तर बेसिक गिअर्स असतात तेथे जड आहे, म्हणजे हेल्मेट, ग्लोव्स आणि शूज कंपल्सरी ठेवा. आमच्याकडे हेल्मेट होतं, शूज म्हणजे जवळ जायचं होतं त्यामुळे शूज घातले नाहीत, आणि पाऊस भरपूर होता त्यामुळे आम्ही ग्लोव्जसुद्धा घातले नाहीत. एक छोटा इन्सिडेंट झाला आमच्याबरोबर. तुम्ही एवढी फक्त काळजी घ्या, पावसाळ्यात गाडी एकतर राईडला जाणं टाळा, जाणार असाल तर काळजी घ्या आणि गाड्या हळू चालवा. कारण रस्ते म्हणजे ॲक्च्युली आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही पहाटे 5:30 आसपास आम्ही गगनबावड्या चालीकडे होतो. तिथलेही रस्ते खूप निसरडे होते, प्रचंड फॉग होता. म्हणजे ॲक्च्युली मला पुढचं 20-30 मीटरच्या पुढे दिसतही नव्हतं, एवढा भयानक फॉग होता. शक्यतो पावसाळ्यात राईड करणं टाळा आणि करायचं असेल तर सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन राईड करा. पहिलं म्हणजे फर्स्ट एड किट जवळ ठेवा, बेसिक जेवढे गिअर्स आहेत तेवढे कंपल्सरी ठेवा जवळ, आणि राईड स्टार्ट करताना गाडी पहिली फुल चेक करून घ्या किंवा राईडचे एक दिवस आधी गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या. राईड करताना काही जास्त प्रॉब्लेम येत नाही, ब्रेक अलाइनमेंट किंवा क्लच या गोष्टी चेक करून घ्या. जेव्हा राईडला निघाल तेव्हा टायर प्रेशर नक्की. काल पण ॲक्च्युली आमचा इन्सिडेंट झाला, अशी गाडीची चेन आहे ती चेन खूप लूज झाली होती की ती तुटू शकली असती, बट नशिबाने आम्हाला इथं गॅरेजवाला मिळाला कारण गॅरेजवालाही मिळत नव्हता. आशिषनी एक आठवड्याची सर्व्हिसिंग केली होती बट तरी मी त्याला म्हटलं होतं की पाऊस आहे सगळ्या गोष्टी, तू एकदा सगळ्या गोष्टी बघून मी, बट त्याला वेळ नाही मिळाला तर असं करू नका. मगाशी पण येत होतो मी, आशिषच्या मागं बसलो होतो, मला थोडं लागल्यामुळे मला कोणी ड्रायव्ह ड्राईव्ह करून नाही दिली. तेव्हाही आशिषची गाडी सुरू होत नव्हती, काय मे बी काहीतरी बॅटरीचा इश्यू असेल काही गोष्टी असतील. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरातून निघताना चेक करत जावं, असं नको व्हायला की कुठं मध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणजे अशी वेळ कोणावर येऊ नये हे एवढं सांगायचं होतं की तुम्ही राईडला जाताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तर तुम्ही राईडला जाताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आमचा एक छोटासा एक्सपिरियन्स होता जो आम्ही शेअर केला तुमच्याबरोबर. बाकी काळजी घ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आत्ता आम्ही निघालो आहे गोव्यामधून. आम्ही सकाळी 5:15 घरातून बाहेर पडलो आवरून, आता पुण्याला चाललो आहे. सगळ्या बॅग पॅक झाल्या आहेत. आत्ता आम्ही दुसरा स्टॉप घेतला आहे. पहिला स्टॉप घेतलेला म्हापशाच्या अलीकडं, हा सेकंड स्टॉप आहे. या साईडचा पाठीमागचा रस्ता आहे तो आंबोली घाटात जातो. आम्हाला हा स्पॉट आवडला म्हणून आम्ही थांबलो इथे. आता आम्ही थांबलोय दाणोलीमध्ये. एक हॉटेल दिसलं चांगलं, आमचा तिसरा स्टॉप आहे भजी. हा आंबोली घाट, हे आपले मित्र, हे धुकं आणि हा आंबोलीचा धबधबा. मागच्या वेळेस आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो समोरच्या सत्यवती नाश्ता करण्यासाठी. बेस्ट हॉटेल आहे एकदम. आम्ही येताना गगनबावडा मार्ग येणार होतो पण गगनबावड्यामध्ये नेमकी दरड कोसळली, त्यामुळे गगनबावडा 26 जुलैपर्यंत बंद आहे. त्यामुळे आम्ही
आंबोली मार्ग आले. अजून दोन तीन रोड होते. तो फोंडा घाटाचा पण रोड होता बट तो अजून लांब पडला असता. भुईबावडा तो अजून उलट सुलट पडला असता. आणि ज्या माकेवसामध्ये त्या सुंदर रस्त्याने आलो होतो दापोली चिपळून पाटण करत त्या रस्त्याला तर आमचा नमस्कार. परत तो रस्ता बरं आयुष्यात कधीच नाही करायचा. असं तर टेन्शनच नाही आहे. आपला लाडका मुंबई बेंगलोर हायवे. या बोगद्यानंतर आम्ही शेवटचा स्टॉप घेतला तो खेड शिवापूरला. आमचे जाताना जेवढे स्टॉप नाही झाले तेवढे येताना झाले. व्लॉग बनवण्याची काहीच एनर्जी राहिली नव्हती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला जर कुठला पार्ट आवडला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका.